नमस्कार, आम्ही सर्व कर्जत तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य. काल आमचे सहकारी प्राध्यापक किरण जगताप सर यांच्या शेतामध्ये कुणीतरी असा टाचण्या लावलेला नारळ उतारा म्हणून टाकला. बहुतांशी हा नारळ टाकण्यामागचा त्याचा काय उद्देश आहे तो आम्हाला काही माहिती नाही, पण त्यानं हा प्रकार जो केला आहे हा अंधश्रद्धेतून केलेला प्रकार आहे. या घटनेचा आम्ही कर्जत तालुका प्रेस क्लबच्या वतीने निषेध करतो. ही घटना अतिशय निषेधार्ह आहे आणि ह्या अशा प्रकारामधून त्या व्यक्तीचं काही साध्य होत नाही. समाजामध्ये कुणीही अंधश्रद्धा मानू नये, ह्या सगळं पतण प्रकार असतो आणि अशा कुणी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी. तसेच समाजात असणाऱ्या या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी हा नारळ फोडून प्रेस क्लबचे सदस्य सर्वजण आता हा खाणार आहेत. ठीक आहे, खात्यात सगळे आता प्रेस क्लबच्या सदस्यांनी फोडला आणि यातून जे निघालेलं जे पाणी आहे ते पाण्यातही काही बदल नाही आणि हा जो नारळ आहे हा नारळही आम्ही खात आहे, या नारळातही काही बदल झालेला नाहीये. त्याच्यामुळे अशा अंधश्रद्धेवरती कोणत्याही नागरिकांनी आणि समाजाने विश्वास न ठेवता या सगळ्या प्रथा आता मोडीत काढल्या पाहिजे हा संदेश आम्ही.